मुंबईच्या मुलुंडमधल्या पीके रोडवरच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणाचा पुरता फज्जा उडालेला आहे. पहाटे 5 वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे होते, मात्र तब्बल 6 तास वाट पाहूनही लस न घेताच अनेकांना घरी जावं लागलंय. नागरिकांसाठी बसण्याची पाणी पिण्याची व्यवस्था या ठिकाणी नव्हती. मुंबईमध्ये मुलुंडमध्ये हे घडलेलं आहे. इधर कुछ भी नहीं है मैनेजमेंट, इतना गिरदी होता है, टोकन देता है तो सब मारामारी करते हैं. मैं सुबह 6 बजे से लाइन में खड़ा हूँ, मेरे को खुद को नहीं दिया, मेरी मदर है 85 की एज की, तो उनके लिए ना बोलते, उनको भी खड़ा रहने के लिए बोलते हैं, इधर लाइन में खड़े रह जाओ. ज्येष्ठ नागरिकांना काही कल्पना नसते, त्याची अनाउंसमेंट नाही, त्याच्यामुळे त्यांची दिशाभूल होते. अशामध्ये बीपी जर एखाद्याचा हाय झाला आणि मी ऑक्सिजन घेतली, त्याच्यामध्ये माणूस दगावला, तो त्याला कोण जुम्मेदार? बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे हनुमान जयंतीचं औचित्य साधत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. झेंडू आणि इतर फुलांचा वापर करत हनुमान प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गाभारा समाधी स्थळ देखील फुलांनी सजवण्यात आलंय. धुळे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळीच गर्दी केल्याचं दिसून आलंय. सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल असल्याने हनुमान भक्तांनी मंदिरांमध्ये सकाळीच गर्दी केल्याचं दिसून आलं. कोरोनाच्या नियमांचं पालन करत हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. भारताच्या 7 महिला हॉकीपटूंना कोरोनाची बाधा झाली आहे. कॅप्टन राणी रामपालसह 7 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 2 सहाय्यक कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आले आहेत. राणी रामपाल, रविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर आणि सुशिला यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांना बंगळुरूच्या साई केंद्रातच विलगीकरण ठेवण्यात आलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामं रखडली आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची राज्यभरातील कामं अडकली आहेत. ठाणे पालघरमधील भूसंपादन प्रक्रियाही देखील थांबली आहे. तर वांद्रे कुर्ला संकुलात स्थानक उभारणीसाठी मे महिन्यात काढली जाणारी निविदा पुन्हा लांबणीवर पडली आहे. एकीकडे कोल्हापूर, सांगली, विदर्भाच्या काही भागात पावसानं हजेरी लावली, तर इकडे मुंबईकर गर्मीने हैराण झाले आहेत. मुंबईकरांची रविवारची रात्र सर्वाधिक तापदायक ठरली. सोमवारी दिवसभर उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागला. 10 वर्षातील एप्रिल महिन्यातलं दुसरं सर्वाधिक तापमान ठरत आहे. येत्या 24 तासात मुंबईचं किमान तापमान 27 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विकासाचा ध्यास म्हणजे